गुड मॉर्निंग क्लास, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। वेलकम टू ज्ञान साधना नीट IIT फाउंडेशन ई लर्निंग क्लासेस। ज्ञान साधना नीट IIT फाउंडेशन ई लर्निंग क्लासेसमध्ये मी तुमचं हार्दिक स्वागत करतो। तर बघा, पाठीमागच्या तासिकेमध्ये इन दी अर्लियर लेक्चर वी हॅव डिस्कसिंग अबाउट टाईप्स ऑफ इपिथेलियल टिश्यू। आपण इपिथेलियल टिश्यूजचे प्रकार बघितले आणि मी तुम्हाला सांगितलं की इपिथेलियल टिश्यू चार प्रकारचे, स्क्वॅमोस, क्वायडल, कॉलमनार, सिएटेड, याच्यावर आपण चर्चा केली, बरोबर आहे? लक्षात, ग्लँडुलार। आज आपण ते वन बाय वन बघू। तर पहिलं बघू आपण स्क्वॅमोस। तुम्ही या डायग्राम दिसेल काही, या डायग्रामला याला म्हणतात स्क्वॅमोस इपिथेलियल। स्क्वॅमोस, हा स्क्वॅमोस मीन्स चपटे, चपटे हे बघा। सेल कसे असतात, टाइल्स लाईक असतात, टाइल्स, यु नो टाइल्स, पेवमेंट, हे बघा जे टाइल्स दिसायली दिसायली खालची, टाइल्स लाईक असतात। तर सेल्स कसे असतात, सेल्स आर थिन, थिन असतात, फ्लॅट, ओके। आणि काय असतात, एज टू एज, आणि एज टू एज असतात, फिट टुगेदर, फिट टुगेदर, एज टू एज अँड फिट टुगेदर, हे बघा एकमेकाला फिट, ओके, एज आहे एकमेकाला फिट टुगेदर, टू फॉर्म अ फ्लोर लाईक स्ट्रक्चर। आणि कसं स्ट्रक्चर तयार करतात, टू फॉर्म फ्लोर लाईक स्ट्रक्चर, फ्लोर ऑफ टाइल्स। असं वाटतं की टाइल्स, टाइल्स बघितले तुम्ही, काळी पांढरी, काळी पांढरी जी दिसते, सेम ह्या टिश्यूज त्या पद्धतीचे असतात, काळी पांढरी, काळी पांढरी जे दिसते ना त्या पद्धतीचे असतात, बरोबर आहे? आलं लक्षात, ओके, त्या पद्धतीचे असतात। आता बेसिकली ह्या कुठं आढळतात, अशा टिश्यूज कुठं आढळतात ज्या टाईल्स लाईक आहे, मीन्स इट लुक्स लाईक प्युमिन, प्युमिन ऑफ टाईल्स, टाईल्सचं प्युमिन दिसते। मग ह्या टिश्यूज कुठं आढळतात, असल्या ज्या टिश्यूज आहे त्या टिश्यूज कुठं आढळतात, ब्लड वॅसल्स, लिम्फ वॅसल्स, फाउंडिंग ब्लड वॅसल्स, ज्या ब्लड वॅसल्स आहे ना, ब्लड वॅसल्स माहिती आहे तुम्हाला कोणकोणत्या, आर्टरी, वेन्स, कॅपिलरी, इथं ह्या टिश्यूज असतात। लिम्फ वॅसल्स, लिम्फ वॅसल्स, ज्या लिम्फ वॅसल्स आहे तिथं सुद्धा लिम्फ माहिती आहे तुम्हाला, लिम्फॅटिक सिस्टीम आहे आपल्यामध्ये लिम्फ वॅसल, ओके, लम्स, नेफ्रॉन, ओके, अजून लम्सवर आढळतात, नेफ्रॉन ऑफ द किडनी, नेफ्रॉन ऑफ किडनी, बरोबर, नेफ्रॉन ऑफ किडनी, ओके, अँड इनर लाईनिंग। आणि इनर लाईनिंगवर या टिश्यूज आढळतात, इनर लाईनिंग, बरोबर। मग काय फंक्शन आहे यांचं, या टिश्यूजचं काय फंक्शन आहे, ओके, प्रोटेक्शन टू दी अंडरलेईंग मेकॅनिकल इंजुरी, ओके, प्रोटेक्ट करतात, प्रोटेक्शन, सिक्रिशन अँड ॲब्झॉर्प्शन, प्रोटेक्शन, एक तर प्रोटेक्ट करतात अंडरलेईंग टिश्यूला, मेकॅनिकल इंजुरी होऊ देत नाही, सिक्रीट करतात, ॲब्झॉर्प्शन करतात, बरोबर आहे? आलं ते ना, तर हे कशाचं फंक्शन आहे, ओके, या स्क्वॅमोस इपिथेलियलचं। आता यांचं न्यूक्लियस कसं असते, तर न्यूक्लियस आर लोकेटेड सेंट्रल, बघा तुम्हाला न्यूक्लियस याच्या सेंटरमध्ये दिसायला दिसायला, बरोबर, अँड सेल्स आर रेस्ट ऑन बेसमेंट मेम्ब्रेन, आणि सेल्स कशामध्ये, बेसमेंट मेम्ब्रेन, बरोबर, सेल्स आर लोकेटेड ऑन बेसमेंट मेम्ब्रेन, ओके। आणि याला आपण म्हणतो स्क्वॅमोस इपिथेलियम, जे आपल्या लंग्सवर आढळतात, किडनीवर आढळतात, ओके, त्याला आपण म्हणतो स्क्वॅमोस इपिथेलियम। अंडरस्टँड दिस, नोट केलंय, ओके, देन नेक्स्ट, ओके, कॉलमनार इपिथेलियम, कॉलमनार इपिथेलियम, ओके, नोट केलं नाही की तुम्ही की कॉलमनार इपिथेलियम, दुसरं प्रकार कॉलमनार इपिथेलियम, कॉलमनार इपिथेलियम, कॉलमनार इपिथेलियम। आता कॉलमनार इपिथेलियम कशाला म्हणतो आपण, याचे आता सेल्स कसे असतात, द सेल्स आर, ओके, सेल्स आर
thin asta, tall, thin. And pillar like tumhara pillar, pillar like or column like. एक तो पिलर लाइक असतात किंवा कॉलम लाइक याचे सेल असतात. लॉन्गर, मच लॉन्गर, मग कसे असतात अजून? मच लॉन्गर अँड ब्रॉड. लॉन्ग असतात आणि ब्रॉड असतात. रेस्ट ऑन बेसमेंट मेम्ब्रेन, आणि कशावर दिसायला बघा तुम्हाला, रेस्ट ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. तुम्हाला कशावर दिसायला ते बघा, बेसमेंट मेम्ब्रेनवर दिसायला. हे बघा, हे हे डायग्राम बघा आता. हे बघा, हे सेल्स लॉन्ग ब्रॉड, ओके, पिल्लर लाईन. न्यूक्लियस कुठे आहे बघा, बॉटम लाईन याच्या. न्यूक्लियस, न्यूक्लियसवर तुम्ही जर ऑब्झर्व केलं, निरीक्षण केलं, ओके, इथं न्यूक्लियस सेंटर लाय, पण इथं न्यूक्लियस कुठे आहे? ओके, बॉटम लाय. तर न्यूक्लियस आर, न्यूक्लियस आर लोकेटेड ॲट बॉटम, बॉटम ऑफ सेल. सेलच्या त्या कॉलमला, सेलच्या बॉटमला न्यूक्लियस आहे बघा, दिसलं ना? ओके, मग आता असे कॉलमनार एपिथेलियम कुठं आढळतात? मग असे टिश्यूज कुठं आढळतात? दीज आर फाउंड इन, कुठं बघा आता, दीज आर फाउंड इन इंटेस्टाईन. इंटेस्टाईन माहिती आहे तुम्हाला, इंटेस्टाईन ऑफ स्टमक, स्टमक, गाल ब्लॅडर, गाल ब्लॅडर अँड डक. म्हणजे बघा, जिथं ॲब्झॉर्प्शन असते, ॲब्झॉर्प्शन काय असते, प्रोटेक्शन, ॲब्झॉर्प्शन, सिक्रिशन, तिथं आढळतात. आता पोटात काय होते तुम्हाला माहिती आहे? पोट युजफुल सबस्टन्स, आपण जेव्हा जेवतो तर युजफुल सबस्टन्सला काय करते पोट? ॲब्झॉर्ब करून घेते. काय करून घेते? ॲब्झॉर्ब करून घेते, बरोबर आहे? मग याचं काय फंक्शन आहे मग? तर या टिश्यूजचं काय फंक्शन आहे मग? फंक्शन प्रोटेक्शन, प्रोटेक्शन, ॲब्झॉर्प्शन अँड सिक्रिशन. प्रोटेक्शन, ॲब्झॉर्प्शन अँड सिक्रिशन असं याचं फंक्शन आहे. कशाचं? कॉलमनार एपिथेलियमचं. ओके, आणि लक्षात आहे कॉलमनार एपिथेलियम. ओके, देन थर्ड, तिसरं प्रकार या इथे तुम्हाला दिसायला. तिसरं प्रकार क्युबॉइडल. ओके, क्युबॉइडल हे बघा, तिसरं प्रकार क्युबॉइडल हे बघा. या तिसरं प्रकार कोणतं? क्युबॉइडल एपिथेलियम. आता सेल्स विषयी बघा याचे. द सेल्स आर क्यूब लाईक. सेल्स आर क्यूब लाईक. याचे जे सेल्स आहे ना, क्यूब लाईक असतात. आणि याचं जे न्यूक्लियस आहे ते मध्यभागी असते, मध्यभागी. न्यूक्लियस आर लोकेटेड ॲट सेंटर. न्यूक्लियस आर लोकेटेड ॲट सेंटर. न्यूक्लियस कुठं असते बघा? सेंटरला असते, मध्यभागी असते. न्यूक्लियस कुठे असते? मध्यभागी. ओके, मग असे टिश्यूज कुठं आढळतात? ओके, सो दीज आर फाउंड इन, कुठं आढळतात? फाउंड इन सेल्युलरी डक्ट, सेल्युलरी ग्लँड. जी तुमची सेल्युलरी ग्लँड आहे तोंडात, पॅनक्रियास, स्वादपिंडू. पॅनक्रियास माहिती आहे ना, स्वादपिंडू तिथं आढळतात. थायरॉइड ग्लँड, ओव्हरी. ओके, थायरॉइड ग्लँड, ज्या तुमच्या थायरॉइड ग्लँड आहे, ओके, थायरॉइड ग्लँडवर सुद्धा आढळतात. ओव्हरीजवर सुद्धा आढळतात. हे कुठं? ओव्हरीज, थायरॉइड ग्लँड, ओव्हरीज, तिथं या क्युबॉइडल एपिथेलियम टिश्यू आढळतात. आता बघा, तुम्ही अंदाज लावा, माझं काय नाही, तुम्ही लावा अंदाज. आता सलिवरी ग्लँड काय करते? सलिवरी ग्लँड स्लायवा हे थुंकी, थुंकी स्लायवा, राळ, राळ सिक्रीट करते. म्हणजे यांचं काय फंक्शन राहणार आहे? सिक्रिशन. काय फंक्शन राहणार आहे? सिक्रिशन, ॲब्झॉर्प्शन, एक्सक्रिशन. तर काय फंक्शन आहे मग याचं? फंक्शन्स काय राहणार मग याचे? एक ते सिक्रीट करणार, सिक्रिशन. मग दुसरं ॲब्झॉर्प्शन, ओके, शोषण करतात ह्या. एक्सक्रिशन, एक्सक्रिशन ई टी सी. लक्षात, याला आपण म्हणतो क्युबॉइडल एपिथेलियम.
तर असे आपण तीन प्रकार बघितले एपिथेलियल टिश्यूजचे. किती प्रकार बघितले? तीन. कोणकोणते? एक स्क्वॅमोस, दुसरं कॉलमनार आणि तिसरं क्युबॉइडल. कळलं तुम्हाला हे सर्वांना? ऑल ऑफ यू ठीक आहे? काही अडचण असेल तर मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही विचारू शकता. ओके, आजच्या दिवस आपण इथं थांबूया. तोपर्यंत तुम्ही घरी राहा, सेफ राहा, स्टे सेफ, स्टे होम. थँक्यू. नोट करत चालेल.